अरे तू तसं ऐकणारच नाही. अरे मामला कांते तू काही बोलतोयस रे, तुला कळत नाहीये तू काय बोलतोयस. पकड़. तू ना यार खरच खूप ग्रेट आहेस. चेहरा बघ. अरे मी चेष्टा करत होतो. म्हणजे मी तुला काय प्रपोज करू सांग ना. आणि जर तू मला आवडत असतीस तरी सगळं आधी नसतं का सांगितलं मी. गेडू तुझी जॉब लागण्यापर्यंत वाट का बघितली असती. अरे तुझी चेष्टा करत होते यार मी खरंच. हो गंडवत होतो. जा यार तू नको बोलू यार माझ्या बरोबर. आणि आता मला थोडस टेन्शन येऊ लागलं होतं. जर काही गोष्ट प्राचीने मामांना सांगितली तर मामा मात्र मला फोडून काढतील. ते आमचे घर मालक आहेत. त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं तर माझ्या आईला सांगितलं तर अशा सगळ्या विचार माझ्या मनात येऊन गेलेत. प्राचीवर माझं खरंच खूप प्रेम होतं पण तिला तिच्या करिअरपुढे दुसरं काही दिसतच नव्हतं ना. म्हणून मी ठरवलं अशी प्राची आपली होणार नाही आहे तर मग ती दुसऱ्या कोणाचीही होता कामा नाही. तिला कायमचाच संपवायचं. पण नंतर विचार आला की चुकून समजा जर ती वाचलीच तर. म्हणून असं काहीसं करायचं ठरवलं की ज्यामुळे चुकून ती वाचलीच तरीही तिचं कोणाशी लग्न होणार नाही आणि करिअर सुद्धा. म्हणून मी प्राचीवर ऍसिड फेकण्याचं ठरवलं. ऍसिड कुठून मिळवलंस? मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी त्यामुळे मला ऍसिड बनवता येतं. घरातून वनस्पती घीचा डब्बा घेतला आणि तडक मुंबईला निघालो. ती कुठे थांबणार होती हेही माहीत होतं. त्यानुसार सगळं आखलं. गडबडीत प्राचीवर ऍसिड फेकताना थोडं माझ्या हातापायावर पडलं आणि आमच्या नजरेतून ते सुटलं नाही. एका मुलीचा जीव घेण्याचा विचार तरी तू कसा करू शकलास? तुला जाणीव नाहीये तू काय केलंयस. आता कोर्टात जेव्हा तुला शिक्षा सुनावली जाईल ना तेव्हा तुला कळेल की तू किती गंभीर गुन्हा केलायस ते. वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या तपास पद्धती पण शेवटी विजय पोलिसांचाच. गुन्हा कुठेही घडो आणि त्याच्या तपासासाठी देशभरात कुठेही जायला लागू तळ ठोकून थांबायला लागू मुंबई पोलीस त्यासाठी कायम तत्पर असतात. इन्स्पेक्टर गायकवाड यांनी मुंबई बाहेरची ही केस अतिशय झपाट्यानं सोडवली. त्यांच्या शौर्याला आपला. हे बघ ज्योती मला कळतंय तुला किती त्रास होतोय. एक तर तुला आम्ही इथे चौकशीसाठी बोलवतोय त्यातून तुझ्या नवऱ्याचा खुन्याचा अजून काही पत्ता नाही पण प्लीज आम्हाला सहकार्य कर. आम्हाला अजून खात्री झालेली नाहीये पण काही लोकांवर संशय आमचा आणि त्यांना पकडण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. हे बघ तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. शेवटी पोलीस जनतेचे मित्रच आहेत. काय माहिती हवी आता तुम्हाला? आम्ही तुला एवढंच सांगायला इथे बोलवलंय की लवकरच गुन्हेगार आमच्या हाती लागणार आहेत. तू अजिबात घाबरू नकोस आणि पुढे तुला त्यांच्या विरोधात साक्ष द्यायला कोर्टात उभं राहावं लागणार आहे. नवऱ्याला न्याय देण्यासाठी काय लागेल ते करेन मी मॅडम. कुणावर संशय आहे तुमचा? ते अद्याप काही सांगता येणार नाही. दोन चार दिवसात कळेलच. ज्योती तू संतोष काळभोरला ओळखतेस का ग? कोण संतोष? मी नाही ओळखत. संतोष काळभोर जरा आठवून बघ बरं. नाही मी नाही ओळखत. यांचा मित्र होता का तो? राजेंद्रचा मित्र होता की तुझा? हे तर आम्हाला नाही माहिती. तूच सांग ना. नाही मॅडम काय बोलताय तुम्ही. मी नाही ओळखत. मला नावही लक्षात राहत नाही. पण सचिन जगताप आम्हाला म्हणाला की. सचिन जगताप? तो तुम्हाला कुठे भेटला? तू ओळखतेस का त्याला? नाही. सचिन जगताप म्हणताय का?
मला वाटलं माझा मावस भाऊ सचिन. हा हा हा, होतं असं कधी कधी. तू त्या संतोष काळबोरला नक्की नाही ओळखत ना? नाही, नक्की नाही ओळखत. मग तर प्रश्नच मिटला. बघा वाघमारे, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हिला काहीच माहिती नसणार. आपण ना ते राजेंद्रच्या मित्रांना शोधून काढायला हवं, नाही तर त्या मंगलावर नजर ठेवायला हवी. मला तर असं वाटतंय की हे सगळे तिचेच उद्योग असणार, है ना? हो मॅडम, बरोबर आहे. ज्योती, तू असं कर, तू घरी जा. हा बोल ग, काय झालं? अरे आहेस कुठे तू? किती फोन ट्राय करते मी तुला. का काही टेन्शन? मला सांग, पोलिसांना तुझं नाव कसं कळलं? म्हणजे त्यांनी तुला बोलवलं होतं? मला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं होतं. तुला ओळखते का म्हणून विचारत होते. अगं पण आपण तर. मला जास्त बोलायला वेळ नाहीये, पण मला वाटतंय पोलिसांना आपल्यावरच संशय आलाय. लवकरात लवकर निघायला लागेल आपल्याला. तू काहीतरी कर. हा नाही, ठीक आहे ठीक आहे. तू फोन ठेव, आपण नंतर बोलूया. हा मी बघतो काहीतरी. चल चल बाय. हा बोल, मिळालं लोकेशन? ठीक आहे, येतोय. बघ मरे, चला. बोल, राजेंद्रचा खून काय केला? बोल बोल. हो सर, तुम्हाला मी किती वेळा सांगू, मी फक्त त्याला ओळखत होतो. मी कशाला मारेन त्याला? आमचं काय भांडण होतं का? तुमचं काय भांडण होतं हे ज्योतीला माहिती आहे आणि तुला माहिती नाही, असं कसं होईल? काय माहिती आहे ज्योतीला? अरे तिनं तर सगळं कबूल केलंय. तिनेच सांगितलं आम्हाला की हा सगळा तुझा प्लान होता, तू तिला भरीस पाडलंस म्हणून. खर तर तिला तिच्या नवऱ्याला मारायचंच नव्हतं, तू जबरदस्ती केलीस. नाही नाही, म्हणजे असं कसं बोलेल ती? वाघमारे, त्याला खरं वाटत नाहीये. ज्योतीची स्टेटमेंट फाईल काढा. दाखवतो. सगळं प्लॅनिंग तिनेच केलं, मी फक्त वार केले राजेंद्रवर. आम्हाला माहिती होत. बोल, कशासाठी केलं हे? आमचं एकमेकांवर प्रेम होत, मला लग्न करायचं होतं तिच्याशी. मी नेहमी तिच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट घेऊन जायचो. हाय हाय, कशाला बोलवलंस? तुला माहिती आहे ना मला नवऱ्याला सांगून यावं लागतं बाहेर. अच्छा, पण अरे कामावर जायचंय ना. सांग. राहशील का कामावर? उभी रा. काय उभी तर रा, सरप्राईज आहे तुझ्या. सर डोळे बंद कर. अगं बंद कर डोळे. थांब 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 उघड. सरप्राईज माझ्यासाठी? मग अजून कोणासाठी? ब्रँड न्यू फोन आहे. तर नवरा तुझ्यावर पाळत ठेवतो ना, ऑफिसमध्ये घेऊन जा, म्हणजे आपण भरपूर बोलू शकतो. आणि मग नवऱ्याला कळलं तर? अरे घरी घेऊनच जाऊ नकोस ना फोन. हा फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी आहे, म्हणजे आपण भरपूर बोलू शकतो. आणि नवऱ्याला समजणारच नाही. या मुलीचा फोटो जरा नीट बघा. काल पहाटे विशाखापट्टणम एक्सप्रेसने उतरली आहे. हिचा सामान तुमच्यापैकी कोणी उचलला होता का? मैंने की इन्क्वायरी. ट्रेन तो बिल्कुल टाइम पे पहुंची मुंबई को. ऐना मेरे बच्चे कहाँ को होगी, कैसी होगी?